बुलेटिनमध्ये स्वागत आणि एक महत्त्वाची बातमी सांगलीमधून. सांगलीचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस आज कारवाई करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. काँग्रेस हायकमांड आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विशाल पाटील यांच्यावर कारवाईची सूचना करणार असल्याचं समजतंय. काँग्रेस पक्षानं विशाल पाटील यांना दिलेला अल्टिमेटम आज संपतोय. विशाल पाटील यांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची हायकमांडनं सूचना केली होती, पण विशाल पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यानं कारवाई होण्याची शक्यता आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना अधिक विचारूया. प्रशांत, हा सांगलीचा तिढा खूपच गाजला. विश्वजीत कदम आणि विशाल पाटील दोघेही अगदी दिल्लीपर्यंत जाऊन आले होते, हायकमांडला नाराजी सांगून आले होते, मात्र त्याचं काही झालं नाही. मग विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. काय अधिक सांगाल आज जी माहिती मिळते त्याविषयी? आजपर्यंत मुदत होती. विशाल पाटील जे आहेत काँग्रेसचे नेते आहेत आणि अपक्ष उमेदवार आहेत सांगलीमध्ये. सांगलीमध्ये त्यांनी आपला अर्ज मागे घ्यावा यासाठी त्यांना आजपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यांना त्या संदर्भात कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत आता मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, विशाल पाटील यांनी ज्या पद्धतीनं दिल्ली दरवाजा दिल्लीला गेले, नागपूरला गेले, नागपूरला जाऊन ते काही नेत्यांना भेटले, त्याशिवाय मल्लिकार्जुन खरगे जे नेते आहेत त्यांच्या दिल्लीतील 10 राजाची मार्ग या इथे देखील ते गेले आणि त्यांनी सांगलीमधून उमेदवारी मिळावी यासाठी सर्व ते प्रयत्न केले. पण शेवटी जो निर्णय झाला तो हायकमांड निर्णय घेतला, ती जागा शिवसेनेला सोडली. पण महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या सगळ्या याच्यावरती महाविकास आघाडीमध्ये जे बिघाडी निर्माण होण्याची शक्यता होती, ती बिघाडी दूर करण्याकरता आता त्यांच्यावरती शिस्तपालन समितीच्या वतीनं कारवाई होण्याची शक्यता आहे. आजची शेवटचा दिवस आहे, त्यांना आजपर्यंत मुदत देण्यात आली होती. आज सायंकाळी त्यांच्यावरती कारवाई होईल असे स्पष्ट संकेत काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेले आहे. शिस्तपालन समितीने जो अहवाल आहे विशाल पाटील यांच्या संदर्भातला तो दिल्ली हायकमांडला पाठवला आहे. विशाल पाटील यांच्या संदर्भातला निर्णय काय येतो हे बघणं महत्त्वाचं आहे. प्रशांत, आभार, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. काही महत्त्वाच्या घडामोडींसह क्षणाभरात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोक.